नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा पाच मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली आहे आणि पहिलीच कॅन्डल लाल कलर ची या ठिकाणी बघायला मिळाली आहे या कॅन्डलचा आपण हाय मार्क केलेला आहे आणि या ठिकाणी लो मार्क केलेला आहे आणि जो हाय मार्क केलेला आहे याचं ब्रेकआउट या ठिकाणी झालं नाही आणि जो लो होता याच ब्रेकडाऊन या ठिकाणी झालं नाही मार्केट कंटिन्यू आपण जर बघितलं एकाच रेंज मध्ये ऑपरेट होताना दिसत म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग या ठिकाणी केलेलं नाहीये राईट आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केट कंटिन्यू एका श्रीनमध्ये ऑपरेट होताना दिसत म्हणून या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे राईट कंटिन्यू एका श्रींमध्ये ऑपरेट होताना दिसतय म्हणून या ठिकाणी ट्रेडिंग करणं टाळलेलं आहे ने या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे पंचेचाळीस हजार सहाशे एकोणतीस या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे मित्रांनो आता आपला उद्याला मंगळवारी बँक निफ्टी कशा प्रकारे ऑपरेट होऊ शकते याच विश्लेषण करायचं आहे तर त्यासाठी चार्ट जो चा आहे हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा पंधरा मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि बँक निफ्टीने या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे पंचेचाळीस हजार सहाशे एकोणतीस या लेवलला क्लोजिंग दिलेली आहे उद्याला जर गॅप ऑफ ओपन झालं या लेवलला या लेवलला किंवा या लेवलला तर काय करायचं आहे आपल्याला कॉल साइडला बिलकुल जायचं नाही तोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय पंचेचाळीस हजार सातशे नऊ या लेवलचा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साईडला जायचं नाही जर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला कॉल साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट आपल्यासाठी ही लेवल आहे पंचेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस हे पहिलं टार्गेट आहे या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार सातशे त्र्याण्णव त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार आठशे सदतीस त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार नऊशे दोन त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस राईट आणि या लेवलचा सुद्धा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार नऊशे एकोणसत्तर मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकतं परंतु तेव्हा येऊ शकतं जेव्हा मार्केटमध्ये एक अप ट्रेन किंवा एक बुलिश मुवमेंट असेल तेव्हा मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकतं मित्रांनो राईट आता प्रश्न हा आहे की प्रॉफिट कोणत्या लेवलला बुक करायचा आहे मित्रांनो प्रॉफिट आपल्याला या लेवलला बुक करायचं आहे लेवल आहे पंचेचाळीस हजार सातशे त्र्याण्णव या लेवलला प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट इथून खाली येण्याचे चान्सेस आहे म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटनी याच लेवलला रजिस्टन घेतलेला आहे इथून मार्केट हे खाली आलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे राईट मित्रांनो हे झाले अप साइड किंवा कॉल साइडचे टार्गेट, अत्ता आप ला 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 कोंते टार्गेट आता आपल्याला डाऊन साइडला किंवा पोट साइडला कोणते टार्गेट आहे हे आता बघायचं आहे मित्रांनो उद्याला जा जर डाऊन जर झालं या लेवलला या लेवलला या लेवलला तर काय करायचं आहे आपल्याला पोट साइडला बिलकुल जायचं नाही जोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय पंचेचाळीस हजार पाचशे पन्नास या लेवलचं ब्रेकडाऊन होत नाहीये तोपर्यंत आपल्याला पोर्ट साइडला ना जायचं नाही जर याचं ब्रेकडाऊन जर झालं तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट ही लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय पंचेचाळीस हजार पाचशे नऊ हे पहिलं टार्गेट आहे आणि या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार चारशे पन्नास त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार तीनशे नव्याण्णव त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन ब्रेक जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार तीनशे नऊ त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार दोनशे सहासष्ट त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस त्यानंतर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट ही लेवल आहे पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं परंतु केव्हा येऊ शकतं जेव्हा मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड किंवा एक बेरिश मूवमेंट असेल तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो राईट आता प्रश्न हा आहे की प्रॉफिट कोणत्या लेवलला बुक करायचा आहे मित्रांनो प्रॉफिट आपला या लेवलला बुक करायचं आहे लेवल आहे पंचेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न या लेवलला प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट इथून वरती जाण्याचे चान्सेस आहे म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे आणि ऑलरेडी आपण या ठिकाणी जर बघितलं मार्केटने याच लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून मार्केट हे वरती गेलेलं आहे म्हणून ही जी लेवल आहे तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये मार्क करून ठेवा मित्रांनो कारण ही लेवल खूप महत्वाची आहे मार्केट इथून वरती जाऊ शकतं राईट आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला खाली जे मार्किंग केलेले टार्गेट्स आहे या टार्गेटसाठी आपल्याला जायचंय मित्रांनो राईट उद्याला असं पण शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन येऊन एका साइडवेज रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं तर या रेंज मध्ये ट्रेडिंग करणं टाळायचं आहे जोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी मी मार्क करतोय पंचेचाळीस हजार सातशे नऊ या लेवलचा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साइड ला, ला जायचं नाही जर या लेवलच चा ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला कॉल साइड ला जायचं आहे आणि टार्गेट जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी मार्किंग करून ठेवलेले आहे या टार्गेटसाठी आपल्याला जायच मित्रांनो राईट मित्रांनो उद्याला असं पण शकतं मार्केट हे डाऊन साइडला सुद्धा मुवमेंट करू शकतं आणि या लेवलचा ब्रेकडाऊन सुद्धा देऊ शकतं जी लेवल आहे ती आहे पंचेचाळीस हजार पाचशे पन्नास या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर आपल्याला पोर्ट साइड ला जायचं आहे आणि टार्गेट जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी मार्किंग करून ठेवलेलं आहे या टार्गेट साठी आपल्याला जायचंय मित्रांनो राईट अशा पद्धतीने उद्याला मंगळवारी बँक मध्ये मुवमेंट दिसू शकते अप साइडला असेल डाऊन साईडला असेल किंवा मध्ये असेल अशा पद्धतीने मार्केटची मुवमेंट दिसू शकते राईट तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या, या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल वरती क्लिक करून ऑल करारच आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळतील चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र